समर्थक दीपक गुंजा यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष बबन केदारी यांना रोजगारासाठी ई रिक्षा तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना सुजित झवरे पाटील यांच्या शुभ हस्ते काठी वाटप करण्यात आले. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमास किसनराव धुमाळ, मोहनजी रोकडे, दीपकजी गुंजाळ, ऋषिकेश गागरे, डॉक्टर नितीन रांधवन, भानुदास गागरे साहेब, दत्तात्रय काळणर, ज्ञानेश्वर गागरे, गणपत काळणर, राजेंद्र शेवंते, संतोष केदारी, दत्ता मुसळे, अजित गागरे, बापू काळणर, सचिन गागरे, ज्ञानेश्वर वालझाडे, वनकुटे गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशीर्वादाचा संकलन करतो त्याची पुण्याई फार मोठी असते. आज कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की काही लोक एवढे उन्मंत वागून सुद्धा त्यांना यश कसं मिळतं, तर तो थोडासा कलियुगाचा प्रभाव असतो. आणि या कलियुगामध्ये कधी कधी नाही त्या माणसाला संधी मिळूनही जाते. काल परवा माझे या शाळामध्ये मुख्याध्यापक मला सांगत होते की या शाळेमधल्या आमच्या मुख्याध्यापकांना जाऊन कुणीतरी दम देण्याचा प्रयत्न केला. शाळा कशी चालतोय मी बघून येतो, माझी शाळा आहे, माझी ग्रामपंचायत आहे, आमच्या खोल्या आहेत. माझी एकच त्यावेळ बांधवांना विनंती एवढीच आहे की बाबा शाळेत ह्या सगळ्या गोरगरिबांची मुलं शिकतात. तुझे तू कुठेही घालशील, तुझ्याकडे झालेत पैसे, काळे पैसे भरपूर, ह्या लोकांची मुलं त्या शाळेत शिकतात, त्यांना दम द्यायचा काही प्रयत्न करण्याचं उद्यापासून काही कोणी कारण नाही. आणि दम दिलं तर मी मुख्याध्यापकांना सरळ सांगितलं, सरळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. कोणाची किती सत्तेचा मास जर कोणाला असला तर तो मास उतरवायची ताकद माझ्यात निश्चितपणे. आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. तुमची लायकी मला माहिती आहे. रोज तुम्ही चौकात किती वेळा मार खाता आणि स्वतःच्या बापालाही रोज किती वेळा मारता हे मला माहिती आहे. एका व्हॉट्सअपवर कुणीतरी टाकलं होतं आमच्या आईंविषयी आणि माझ्याविषयी, बाबा तुझी लायकी नाही तेवढी तुझी उंची नाही. तू जिथं आहे तिथं राहा, जितक्या उंचीचा तू आहे तितक्याच उंचीला राहा. शेवटी तू कोणाकडेही गेला तर तिथं तू घडघर घर गडी म्हणूनच जाणार आहे. कोणत्याही पक्षाचा तेही तुला फेटेच उचलायला लावणार आहेत आणि आम्ही फेटेच उचलायला लावले. आपली कुवत ओळखून माणसाने काम करावं, आपलं घर आधी सावरावं. मी माहिती घेतली की आई बापाला सुद्धा हा माणूस दोनदा चोपतोय वडिलाला दिवसातून. अर्थात वडील बी तसाच असला पाहिजे, चोपणार नाही कोणी. परंतु माझी तुमच्या सगळ्यांना एकच विनंती, मी काय टीका करायला उभा नाही, माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा ना, उद्या बापू तुला करायचा, दत्ता तुला करायचा, भुऱ्या तुला करायचा, वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी एक संकल्प करा की ह्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला काय सुविधा देता येईल तुम्ही मला मागा, मी ती द्यायला तयार. कडबा कुठली असू द्या, नाहीतर उद्या तुम्ही एखादा मला गरिबाच्या घरामध्ये आपल्याला उद्या एखादं स्विंग मशीन देता येत असेल जिल्हा परिषद मधून, तुम्ही त्याची यादी तयार करा आणि प्रत्येकाच्या वाढदिवशी तुम्ही मला सांगा की मी जरी नाही येऊ शकलो तरी त्या घरामध्ये एका घराला तरी तुम्ही त्या दिवशी पुढे न्या, असं माझं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनापासून नम्र असं आवाहन आहे. दीपक तुला मी मनापासून शुभेच्छा देत असताना परमेश्वर तुला आयुष्यामध्ये सुखात ठेवो. आणि आता हे मोहननी काहीतरी सांगितले पंचायत समिती वगैरे, ह्या भानगडीत अजिबात पडू नको, याला काही काम नाही. हा असाच काहीतरी कुठंतरी देतो टाकून काहीतरी आणि त्याच्यानंतर मला त्रास होत बसतो. ह्या भानगडीत काही पडू नको, हे काही काम आपलं नाही. याच्यामध्ये लोक देशदोडीला लागलेले नाही, तो आता संध्याकाळ असल्यामुळे मी समजून घेतो काय अडचण. परंतु माझी तुम्हाला एकच विनंती की तू चांगलं काम करतोस. लोकसेवा ही ईश्वर सेवा आहे. आज माझ्याकडे सत्ता नाही, मी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, परंतु माझ्या वडिलांनी एवढंच मला सांगितलं की या तालुक्यातल्या लोकांनी आपल्याला खूप वर्ष सत्ता दिली, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तालुक्याची सेवा करीन, कोणतं पद मिळो नाहीतर नाही मिळो मी एकच मानणारा माणूस आहे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेमधलं वाक्य आहे, कर्म करत राहा, फळाच्या अपेक्षा ठेवू नको. उद्याच्या काळात जे माझ्या नशिबात लिहिलं असेल ते परमेश्वर ठरविल. परंतु मी एक नक्की सांगू शकतो की माझ्या कर्तृत्वाने मला जितकं काय करता येईल तुमच्यासाठी तितकं अजन्म करत राहील. एवढंच तुम्हाला पुन्हा एकदा वनकुटेकरांना सांगतो आणि तुमची सगळ्यांची रजा घेत असताना पुन्हा एकदा दीपक तुला मनापासून शुभेच्छा देतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज
आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।